संत शिरोमणि श्री संत नामदेव महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेले नरसी नामदेव गाव या ठिकाणी महाराष्ट्र आणि पंजाब मध्ये प्रसिद्ध असलेली मिठाची यात्रा भरते। तर मग संत नामदेव महाराज यांचे जन्मस्थळ असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव येथील मिठाची यात्रा चला पाहूयात। श्री संत नामदेव महाराज यांच्या स्पर्शाने पावन झालेले नरसी नामदेव या गावातील यात्रेला 24 मार्च शुक्रवारी सुरुवात झाली आहे। या सर्वांमध्ये महत्त्वाचे म्हणजे यात्रेमध्ये प्रसाद म्हणून मिठाची विक्री होते। येथे येणारे नामदेव भक्त मीठ मोठ्या प्रमाणात एक वर्षभर पुरेल एवढं खरेदी करतात। हे मीठ घरी नेल्यामुळे सुखशांती लाभते असे येथील भक्त सांगतात। दुकानदारही मीठ पैशाच्या स्वरूपामध्ये न विकता धान्य घेऊन मीठ देताना पाहायला मिळतात। येथील यात्रा मिठाची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे। महाराष्ट्र आणि पंजाबमधून येथे मोठ्या प्रमाणात भक्त येत असतात। येथील श्री नामदेव महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम सुरू आहे। श्री नामदेव महाराज यांचे कार्य महाराष्ट्रापुरतेच मर्यादित नसून पंजाबपर्यंत पोहोचल्यामुळे येथे देणगीही मोठ्या प्रमाणात येते। तुम्हाला जन्मस्थान आहे, जन्मस्थान पंजाबमधून शीख बांधव नरसी दर्शनासाठी येतात। त्याचप्रमाणे नरसी यात्रा एकादशी 4 दिवस संप्रदायिक यात्रा असते। हिंगोली मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातून भरपूर लोक यात्रेसाठी येतात। त्याच निमित्ताने मिठाची यात्रा सुद्धा ही नरसी नामदेव महाराज प्रसिद्ध यात्रा म्हणून ओळखली जाते। नरसी नामदेव हे आपल्या संत नामदेव महाराजांचं मंदिर आहे आणि इथे मिठाची यात्रा सध्या चालू आहे, बघत आहात तुम्ही। आणि आपल्याला स्पेशल सांगायचं म्हणजे आपल्या नामदेव महाराजांचं मंदिर सुद्धा बांधकाम चालू आहे। मंदिरचं बांधकाम आजच सुरू झालेलं आहे। इथं एकादशीपासनं यात्रा चालू झालेली आहे। यामुळे इथे नरसी नामदेवला गावामध्ये सुद्धा नरसिंहाचं मंदिर आहे। आणि हे सांगायचं झालं तर आपल्या इकडे खूप प्रसिद्ध खूप लांब लांबचे माणसं इथं भेटायला येतात, पंजाबमधले येतात, सुखाची सुद्धा येतात, आपले सुद्धा येतात, पूर्ण भरपूर लोक इथे दर्शनासाठी येतात। आणि इथं आमचं पूर्वजापासून चालू आहे। आम्ही दरवर्षी इथं आमचं दुकान असते, आम्ही दरवर्षी इथं मीठ विकतो। आम्ही जुनं भुसार घेसार घेतो, मोहरी पिबे हरभरे हे आमचं घेतो। इथं 16-22 टन माल विकतो आम्ही दरवर्षी मिठाचा। उमेश चक्कर, C24 तास, हिंगोली।